आता अभिमानाने बोला माझी सोलापूर न्यूज चॅनल। अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटीला अक्कलकोट महसूल विभागाच्या वतीने जाळ लावण्यात आली आहे। अक्कलकोट तालुक्यातील कुरशेगाव व कलकर्जळ येथे काल रात्री बोटीच्या माध्यमातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती अक्कलकोट तहसीलच्या पथकाला मिळाली होती। तेव्हा महसूलच्या पथकाकडून अचानक धाड टाकली तेव्हा अवैध वाळू उपसा करणारे लोक रात्रीचा फायदा घेत पळून गेल्याचं पथकाकडून सांगण्यात आलं। महसूल टीमकडून सदर अवैध वाळू उपसा करण्याची बोट जाळून नष्ट करण्यात आली आहे। ही कारवाई प्रांताधिकारी सुमित शिंदे व तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांच्या मार्गदर्शनाखाली तळवड्याचे मंडळ अधिकारी मनोज गायकवाड, तलाठी महेश राठोड, कोतवाल अनिल जामदार यांच्याकडून करण्यात आली आहे। तालुक्यामध्ये भीमा नदी पात्रात कलकर्जळ आणि कुरसेगाव या ठिकाणी बोट टाकून वाळूचे अवैध उत्खनन सुरू असल्याची बातमी मिळाली। त्याच्यानंतर काल रात्री आम्ही पथक घेऊन त्या ठिकाणी गेलो असता संबंधित बोट त्या ठिकाणी दिसून आली। त्याच्यावर कारवाई म्हणून आम्ही प्रशासनातर्फे ती बोट नष्ट करण्यात आलेली आहे। यापुढे जर कोणी अवैध वाळू वाहतूक किंवा अवैध वाळू उपसा करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर गौण खनिज अधिनियमाअंतर्गत कारवाई करण्यात येईल, याची गंभीर दखल सर्वांनी घेणं आवश्यक आहे। धन्यवाद। ते पाठव फोटो पाठवला ना सर, बोट इथं नाही का तिथं सर कब्जा केली माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।